आज आपण बिना भाजणीची चकली बनवणार आहोत, जेणेकरून चकली जास्त तेल पिणार नाही आणि जास्त तेलकट होणार नाही। अशा प्रकारची आपण आज चकली बनवणार आहोत, जेणेकरून तोंडास टाकतात कुडूम कुडूम आवाज येईल आणि चकली आपली 2 मिनिटात खाऊन फस्त होईल। काही काही वेळेला काय होतं ना, चकली तर आपल्याला खायला खूप आवडते, ती आपल्याकडून चांगली बनली जात नाही, काही वेळेस तुटते तर काही वेळेस नरम होते, तर काही वेळेस आधी कुरकुरीत होऊन थंड झाल्यानंतर नरम पडते। तर या सर्व चुका होऊ नयेत म्हणून छोट्या छोट्या टिप्स सहित मी आज इथे तुम्हाला चकली बनवून दाखवणार आहे। बरं का, तुम्हाला सुद्धा आवडली तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी बनवून पहा। आणि आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग पाहूया चकलीची रेसिपी। सर्वात आधी एका खोलगट भांड्यामध्ये मी एवढं एक मोठं वाडगं एवढं मी बेसन घालून घेणार आहे। मेजरमेंट अगदी परफेक्ट घ्यायचं आहे, त्याच्यामुळे चकलीसुद्धा परफेक्ट बनणार आहे। आता एवढंच एक बाउल भरून मी तांदळाचं पीठ घेणार आहे। मी इथे कोणतं बासमती तांदूळ वगैरे पीठ घेतलेलं नाही आहे, तर मी इथे रेशनचं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता ही पिठं आपण चांगली मिक्स करून घेऊया एकदा। तुम्ही जरी दोन्ही एकत्र करून चाळलात तरी सुद्धा चालू शकतं। पहा, मी इथे पीठ चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी अगदी याच मेजरमेंटने पाणी सुद्धा घेणार आहे। इथे मी 2 बाउल एवढं पाणी ओतून घेणार आहे। त्यामध्ये आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे। मी इथे 1/2 चमचा एवढा हिंग घेतलेला आहे, 1 चमचा धने पावडर, 1/2 चमचा हळद, ओवा, एक चमचा सफेद तीळ। सफेद तीळ याच्यामध्ये का घालायचे, तर चकली खाताना हे दाताखाली लागतात आणि त्याची टेस्ट एकदम छान लागते। चवीनुसार मीठ, हे सर्व घातल्यानंतर त्याला एक उकळ येऊन द्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला मसाल्याचा सुद्धा वापर करायचा आहे। तुमच्याकडे काश्मीरी लाल मिरची पावडर असली ती तरी घातलात तरी चालू शकते। लाल मसाला 1 चमचा, मसाल्यांना चांगली उकळ येऊन द्यायची आहे। आता पहा, या मसाल्यांना चांगली उकळ आलेली आहे। आता यामध्ये मी आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची याची पेस्ट केलेली ती सुद्धा घालून घेतलेली आहे। ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायची असली तर घालू शकते किंवा तुम्ही स्किप करू शकता। हे घालून एकदा ढवळून घेऊया आपण। त्यानंतर एक पळी एवढं आपण तेल ओतून घेणार आहोत। आता पहा, चांगले मसाले मिक्स झालेले आहे। आता यामध्ये आपण थोडं थोडं करून ही पिठं घालून घेणार आहोत। जर तुम्हाला वाटलं की पीठ कुठेतरी घट्ट होत आहे, तर तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकता, थंड पाणी वापरायचं नाही।
इथे आता मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे, यावरती ताट ठेवून आपल्याला 2 मिनिटभर हे वाफवून घ्यायचं आहे. आता 2 मिनिटानंतर ही उकड आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. तुमच्याकडे परात असली तर परातीमध्ये जरी तुम्ही काढून घेतलात तरी चालू शकतं. मी इथे एक पसरट भांडं घेतलेलं आहे, खोलगट आणि पसरट त्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आणि हे गरम गरमच आपल्याला मळायचं नाही आहे, तर 2 मिनिटभर आपण याला थोडं थंड होईपर्यंत साईडला ठेवून देणार आहोत. त्यानंतर आपण हे मळून घेणार आहोत. आता पहा, इथे उकड थोडीफार अशी थंड झालेली आहे. आता आपण ही मळून घेणार आहोत. थोडे थोडे चटके लागतच आहेत, पण काय करणार, चकली तर खायची आहे, मग बनवायला तर पाहिजे, तर चटके सुद्धा सहन करायला पाहिजे. थोडं थोडं करून आपण मळून घेऊ. याचं पीठ मळताना आपल्याला थोडं घट्टसर ठेवायचं आहे. घट्ट ठेवल्यामुळे काय होईल, चकली छान अशी काटेरी निघेल. आता पहा, मी याचा गोळा बनवून घेतलेला आहे. त्यातला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि बाकीचं पीठ हे आपण साईडला झाकून ठेवणार आहोत. हे पीठ उघडं ठेवायचं नाही, मग ते लगेच सुकतं, त्यासाठी आपण झाकून ठेवायचं. किंवा तुम्ही याच्यावरती कोणताही कॉटनचा कपडा जरी ओला करून घातला तरी सुद्धा चालू शकतं. आता आपण चकलीच्या भांड्याला सर्व बाजूनी तेल लावून घेऊया. आणि हे घालून घेऊया. त्याच्यामध्ये हवा ठेवायची नाहीये, तर हे पूर्ण चांगलं दाबून भरायचं आहे. आता हे लास्टचं निघालेलं टोक आपल्याला इथे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण चकली तेलामध्ये सोडली की चकली तुटू नये यासाठी इथे प्रेस करून घ्यायचं आहे. आणि याच्यावरती बघा किती छान असे काटे आलेले आहेत चकलीवरती. अशा पद्धतीची चकली तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ट्राय करून नक्की पहा. कोणतेही धान्य भाजायची किंवा दळून आणायची गरज लागणार नाही. घाई गडबडीच्या कामामध्ये हे सर्व बनून जाईल. आणि आपण चकल्या जास्त बनवून ठेवायच्या नाही, जेणेकरून त्या पटकन सुकतात आणि नंतर तेलामध्ये टाकल्यानंतर त्या तुटण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपल्याला जेवढे लागणार आहेत तेवढेच आपण इथे बनवून घ्यायचे आहेत आणि तेवढेच तळून घ्यायचे आहेत. इथे मी एवढ्या चकल्या बनवून घेतलेल्या आहेत, तेवढ्याच मी आधी तळून घेणार आहे. आता एका कढईमध्ये तेल ओतून तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालंय की नाही ते बघूया आपण. याच्यामध्ये थोडा मी पिठाचा गोळा घातलेला आहे. हे पहा, तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. पिठाचा गोळा घातलेला अगदी सहजपणे वरती आलेला आहे. आता आपण चकल्या तळून घेऊया. आपल्याला चकली हाय फ्लेमवरती आधी तळून घ्यायची आहे. ज्या वेळेला चकली अशी तेलावरती तरंगायला लागेल त्यावेळेला आपल्याला
गॅसची फ्लेम स्लो मीडियम करायची आहे. आता इथे चकल्या सर्व वरती आलेल्या आहेत, तेलावरती तरंगत आहेत, तर आपण गॅसची फ्लेम मीडियम करून घेऊया. थोडा छान आलेला आहे इथे आणि चकल्या छान अशा कुरकुरीत सुद्धा होत आहेत. पहा इथे चकल्यांचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे. आणि ज्या वेळेला मी चकल्या अशा ठोकून पाहते तर याच्यामध्ये कुरुम कुरुम असा आवाज येत आहे. आणि आपल्याला चकल्या काढून घेताना ताटामध्ये पेपर ठेवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातील आलेलं सर्व तेल एक्स्ट्रा असेल ते पेपरमध्ये शोषलं जाईल. ऑलमोस्ट आपल्या ह्या चकल्या चांगल्या फ्राय झालेल्या आहेत. आता आपण काढून घेऊया. आपण याच्यातून आवाज पण छान येत आहे. तर पहा इथे आपली खमंग कुरकुरी काटेदार अशी चकली बनवून तयार झालेली आहे. याचा मी तुम्हाला आवाज सुद्धा ऐकू शकते. एवढी कुरकुरीत बनली आहे की अगदी तुम्ही चुरलात तरी याचा चुरा होतोय. आणि खायला सुद्धा तेवढीच टेस्टी बनलेली आहे.